कराड शहरातील मुजार कॉलनी शनिवार पेठ येथे दारुल उस्मानिया मलकापूर यांच्या संयुक्त विद्वाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। नगर सेवक मोहसिन आंबेकरी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले। आज या ठिकाणी दारुल उलूम उस्मानिया मलकापूर मदरसा आणि त्यांना संलग्न असणारे सर्व या देशाच्या जडणघडी सहभागी असणारे या सर्व लोकांनी आज विशेष करून आपले जावेद साहब असतील, मौलाना इनू साहब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी आज देश अडचणीत असताना या देशाला कोरोनासारख्या महा रोगाने आपला देश ग्रस्त असताना सामान्य लोकांना आणि जातीपातीचं कोणतेही रंग न देता या लोकांची आपल्या देशाच्या लोकांची सेवा करण्याच्या हेतूने निशुल्क यांनी आज एक कार्यक्रम राबवलेला आहे। आजपासून या सर्व उलमाईचं मी आभार मानतो। जेवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कौतुक कमी आहे। आज अशा वेळेला ज्या वेळेला गरज आहे, काळाची गरज आहे, लोक आजारी आहेत, दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत, कोरोनामुळे उद्योगधंदे नाहीत, लोकांची भयंकर अवस्था अवघड असताना अशा वेळेला या लोकांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे, सर्वसामान्य लोकांना सर्व मोफत आहे। इथं ज्यांना जोही आजार असेल त्याप्रमाणे ज्यांना सर्दी ताप खोकला सगळं औषध सह फ्री आहे, त्याचा लोकांनी लाभ घ्यावा अशी मी अपने सर्व लोग जाहिर विनंती करतो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। आज इस खुशी के मौके पर मदरसा दारुल उस्मानिया ट्रस्टों की जानिब से ये आज हमें खिदमत का मौका मिला कि आज हम जो है दीनी खिदमत के साथ साथ सामाजिक खिदमत और मखलूकी खिदमत भी हम जो है कर रहे हैं। और ख़ास करके मैं इस वक्त में हमारे उलमा कमेटी का भी मैं बहुत तहे से शुक्रिया अदा करता हूँ कि हमारे उलमा कमेटी भी सामाजिक कामों के अंदर बहुत आगे आगे रहती है। और मैं इस वक्त में हमारे तमाम मुजार कॉलोनी के जिम्मेदार हजरात और इसी तरह हमारे रिश्तेदार दोस्त अहबाब और हमारे दारुल उस्मानिया ट्रस्ट के जानिब से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और आज इन डॉक्टरों ने भी बहुत कीमती वक्त दिया और हमें खिदमत का मौका दिया, उनका भी बहुत तहे से शुक्रिया अदा करता हूँ। और इसी तरह हमें बार बार मौका देते रहे और खिदमत का मौका देते रहे, ऐसे मैं उम्मीद करता हूँ।